श्रीनगरच्या लाभार्थ्यांना 2,10,000 रुपये वाढीव अनुदान नाही दिल्यास मार्शल लॉची पुनरावृत्ती होईल असा इशारा अडम मास्तर यांनी दिला आहे. श्रीनगरच्या 30,000 असंघटित कामगारांच्या घरकुलाला 2,10,000 रुपये वाढीव अनुदान सरकारनं दिलं पाहिजे, अन्यथा सोलापुरात मार्शल लॉची पुनरावृत्ती होईल असा इशारा माजी आमदार नरसय्या अडम मास्तर यांनी दिला. देश के मुस्लिम को दबाने का कोशिश करेंगे तो लाखों ये मार्शल लगा है. सोलापुर ये उपासना का शहर है. सबसे पहला भंडारण मास्टर सोलापुर में करेगा याद. आप जेल में जाओ, फांसी पर ले जाओ, जो कुछ करना है करो. अंदर ने वाले सोमवारी शिवछत्रपती रंगभवन इथं हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं चेअरमन नलिनी कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ अभियंता मेहुल मुळे, गजेंद्र दंडी, दौद शेख, पंकज भुतडा, स्वस्तिक पुजारी, ॲडव्होकेट अनिल वासम यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात रेनगरच्या लाभार्थ्यांना घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यांनी आपल्या हिश्श्याची पूर्ण रक्कम भरली आहे अशा लाभार्थ्यांना घराची चावी आणि फाईल अडम मास्तर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आली. प्रास्ताविक संस्थेचे सचिव युसुफ शेख मेजर यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं. मेळावा यशस्वी करण्यासाठी नरेश दुगाणे, दौद शेख, जावेद सगरी, राजेश काशीद, अमोल काशीद, हुसेन शेख, नितीन कोळेकर, बजरंग गायकवाड, सिद्राम गायकवाड, जुबेर शेख, धनराज गायकवाड, रहीम नदाफ, प्रशांत चौगुले, गंगाराम निंबाळकर, सुजित जाधव, युसुफ शेख, नितीन गुंजे, रफिक नदाफ, इब्राहिम मुल्ला, अमिना शेख, अरबाज सगरी, अस्लम शेख, हरीश पवार, फिरोज शेख, संदीप धोत्रे, मजिद नदाफ, अमीन शेख आदींनी परिश्रम घेतले.